आता निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे त्यासंदर्भातल्या टॉप 9. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान. 23 तारखेला मतमोजणी. महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह इतर जिल्हा प्रशासन सज्ज. मुंबईत 11,000 तर पुण्यामध्ये 6,800 पोलीस कर्मचारी तैनात. ईव्हीएम मशीनसह साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे. शांततेत मतदान करा. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचं सोशल मीडियावर आवाहन. पुण्यात मतदान यंत्र आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी पीएमपीएलची मदत. कसबा मतदारसंघात 70 बसेस, 120 पीएमपीएलचे कर्मचारी तैनात. उद्या होणाऱ्या मतदानासाठी नाशिक प्रशासन सज्ज. नाशिकमध्ये निवडणूक साहित्याचं वाटप. कल्याण पश्चिमेमध्ये मतदान साहित्याचं वाटप. कल्याणमध्ये गुजरात पोलिसांचा फौज फाटा मागवण्यात आलाय. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. मतदान केंद्रामध्ये चित्रीकरण केल्यास गुन्हा दाखल करणार. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती. सीआरपीएफ, एसआरपीएफच्या 10 तुकड्या, 3,000 होमगार्ड, 802 कर्मचारी, 25 अधिकारी तैनात आहेत. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी 36 ड्रोन कॅमेरे तैनात असतील. जालना जिल्ह्यामध्ये 16,52,511 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. 1,755 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले तर जिल्ह्यात 95% गृहमतदान. ठाणे जिल्ह्यामध्ये 85%हून अधिक वयोमान असलेल्या 895 ज्येष्ठ मतदारांचं गृहमतदान झालेलं आहे. तर 3,942 जणांनी पोस्टल बॅलेटद्वारे बजावलाय मतदानाचा हक्क.